नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील निवडक पण महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारं बुलेटिन। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततेने एकत्र येऊन आंदोलन करण्याचा अधिकार हा मानवाधिकार आहे, ते कोणत्याही लोकशाहीचे मूलभूत अंग असायलाच हवे, असं ट्विट करत पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला समर्थन दिलं आहे। आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीच्या अटकेनंतर प्रथमच भाष्य केलं आहे। वाईल्डलाईफ फोटोग्राफर यू ॲडम यांनी दक्षिण जॉर्जिया 2019 पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पँग्विनचा फोटो टिपला आहे। इंस्टाग्रामवरून त्यांनी पिवळ्या पँग्विनचा दुर्मिळ फोटो शेअर केला आहे। मला सुंदर किंग पँग्विन पाहण्याची संधी मिळाली, त्या पँग्विनचा फोटो मला टिपता आला, मला जणू काही निसर्गाची लॉटरी लागली, अशा शब्दात ॲडम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत। त्यांनी टिपलेल्या या फोटोवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे। दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा फटका पंजाब नगरपालिका निवडणुकीत बसल्यानंतर भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे। पुढील वर्षात होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि येत्या काही महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला फटका बसू नये यासाठी अमित शहा यांनी जाट नेत्यांची तातडीची बैठक बोलवली होती। या बैठकीत शहा यांनी जाट नेत्यांना घरात न बसता कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसंच बेताल बोलून वातावरण खराब करू नये असं सांगितल्याची माहिती मिळते आहे। मोदी सरकारच्या 3 वादग्रस्त शेती कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा जबर फटका पंजाब व हरियाणातील रिलायन्स जिओ कंपनीला बसला आहे। ट्रायने जाहीर केलेल्या डिसेंबर 2020 आकडेवारीनुसार पंजाब व हरियाणात जिओचे ग्राहक झपाट्याने कमी झालेले दिसून आले आहेत। डिसेंबर अखेर पंजाबमध्ये जिओचे 1,25,00,000 ग्राहक उरले आहेत, जी गेल्या 18 सर्वाधिक कमी संख्या आहे। डिसेंबर 2019 BSNL कंपनी वगळता पंजाब सर्कलमधील सर्व खाजगी टेलिकॉम कंपन्यांची ग्राहक संख्या कमी झाली होती, त्यानंतर हा दुसरा धक्का बसला आहे। केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून आलं तर आपण मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी म्हटलंय। ई श्रीधरन हे लवकरच भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार आहेत। आपल्या पक्षाला सत्तेत आणण्याचं आणि त्याद्वारे राज्याच्या भल्यासाठी काम करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण राजकारणात प्रवेश करत असल्याचं श्रीधरन यांनी म्हटलंय। कोणत्याही बँकेला लॉकरची जबाबदारी झटकता येणार नाही। बँकेमध्ये लॉकर भाड्याने घेऊन त्यात दागिने व महत्त्वाची कागदपत्रे लॉकरमध्ये ठेवली जातात, त्यामुळे लॉकरच्या सुरक्षिततेबाबत बँकेला हात झटकता येणार नाही, तसं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। तसंच आगामी 6 लॉकरच्या सुरक्षिततेविषयी नियम तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत। राज्यात भाजप सरकार असताना विधिमंडळातील विविध पक्षांच्या प्रतोदांना प्रदान करण्यात आलेला राज्यमंत्रीपदाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे। मुख्य प्रतोदांना केवळ राजशिष्टाचारापुरताच मंत्रीपदाचा दर्जा कायम ठेवला आहे। मुख्य प्रतोदांना दरमहा 25,000 तर प्रतोदांना 20,000 डिसेंबर 2017 अदा करण्यात येत होते। विधिमंडळ अधिवेशन कालावधीत मुख्य प्रतोदांना 25,000 तर प्रतोदांना 20,000 इतका वाहन भत्ताही देण्यात येत होता। कोकेन बाळगल्याप्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेली भाजपा नेता पामेला गोस्वामी हिने आता माध्यमांसमोर भाजपा नेता विजय कैलासवर्गीय यांचा खास माणूस राकेश सिंह यांचं नाव घेतलंय। पोलिसांनी राकेश सिंगला अटक केली पाहिजे असा आरडाओरडा करताना पामेला व्हिडिओ दिसते आहे। उपलब्ध माहितीनुसार पोलीस पामेलावर अनेक दिवसांपासून नजर ठेवून होते। आता तिच्या अटकेनंतर तिने भाजप नेत्यांची नावं घेतल्याने भाजपाची पूर्ती कोंडी झाली आहे। तर या होत्या सभोवतालच्या घडामोडी। मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज आपण जरूर लाईक करा, तसंच यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा
आणि हो व्हिडिओ खाली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. सविस्तर बातम्या आणि अभ्यासपूर्ण लेखांसाठी भेट द्या कायद्याने वागा लोकचळवळीच्या वेबसाईटला. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.